सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे मागील आठवड्यापासून पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे घाटनांद्रा परिसरात पाणीच पाणी झाले आहे। घाटनांद्रा येथील शेरी हाडोळ धरण आणि चारनेर लघु प्रकल्प 100% भरल्याने यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। सोमवारी मध्यरात्रीपासून जोरदार ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू झाल्याने यामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले असून कपाशी मका सोयाबीन आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर मकाचे शेकडो हेक्टर पीक हे भुईसपाट झाले। फुलंब्री ते पाचोरा रस्त्यावरील घाटनांद्रा येथून जवळच असलेल्या पुराच्या पाण्याने पूल वाहून गेल्यामुळे पाचोरा ते फुलंब्री रस्ता बंद झाला असून या पुलाची तात्काळ दुरुस्ती करून उंची वाढवण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। तसेच सिल्लोड ते घाटनांद्रा या रस्त्यावरील चारनेर येथून जवळच असलेल्या पुलावरून प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असून सकाळी 5 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत वाहतूक ठप्प असून यामध्ये पाचोरा औरंगाबाद बस, पाचोरा सिल्लोड, सिल्लोड घाटनांद्रा अशा प्रमाणे अनेक वाहने यामुळे या ठिकाणी उभी करण्यात आली होती। घाटनांद्रा ते सिल्लोड आणि फुलंब्री ते पाचोरा या 4 तालुक्यांना जोडणारे रस्ते या पुलामुळे प्रवाशांसाठी बंद करण्यात आले होते। यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून या पुलाची उंची वाढवणे तसेच दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करत आहे। सलग 8 ते 10 दिवस झाले मुसळधार ते अतिमुसळधार ढगफुटी प्रकारे पाऊस पडतोय। यामध्ये आमची बघता बघू शकता तुम्ही 2 एकर पूर्ण क्षेत्र आहे, ते 2 एकर पूर्ण भूसपाट झालेलं आहे। त्यामुळे पूर्ण जे पिकाचं आहे ते अक्षरशः नुकसान झालेलं आहे। यामध्ये सरकारने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी योग्य ती मदत लवकरात लवकर कशी करता येईल याचं पण बंदोबस्त करून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा। अक्रम देशमुख, MCN न्यूज, घाटनांद्रा।